नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. तालुक्यात होणारे गौण खनिज उत्खननाची इतिहास मोजणी सुरू. तर या मोजणी प्रक्रियेत पत्रकारांचा समावेश करण्याची प्रांताधिकाऱ्यांची संमती. प्रतिनिधी अभिजित शिंदे, सांगली. पत्रकार दिलीप जाधव यांच्यावर दाखल झालेल्या NCR मागे घेण्यासाठी 2 ते 3 दिवसात निर्णय. पत्रकारांचे आंदोलन मंगळवारपर्यंत स्थगित. आज दिवसभर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व पत्रकार व सामाजिक संघटनांचा मोठा पाठिंबा. तासगाव येथे पत्रकार दिलीप जाधव यांच्यावर गौण खनिज उत्खननात झालेल्या गडबडीची सप्रमाण बातमी प्रसिद्ध केली म्हणून तासगाव पोलिसांनी जो गौण खनिज ठेकेदारांची बदनामी केली म्हणून अदखलपात्र गुन्हा दाखल केला. त्याविरुद्ध आंदोलन करून एकतेची ताकद दाखवून दिली. मिरज प्रांतांनी तासगाव तहसीलदार कचेरीसमोर आंदोलनस्थळी येऊन सोमवारपर्यंत चौकशी करून गौण खनिज चोरीची चौकशी करण्याचे आणि पत्रकारांच्या उपस्थितीतच जानेवारीत होणाऱ्या वार्षिक गौण खनिज उत्खननाचे मोजमाप करण्याचे आश्वासन दिले. हा आपला विजय आहे. तुमच्या प्रत्यक्ष आणि SMS द्वारे व्यक्त केलेल्या संतापामुळे हे घडले. पण आता या आश्वासनावर समाधान मानायचे नाही. गौण चोरीचा माग घेऊच, पण तासगाव पोलीस ठाण्याच्या ज्या प्रभारी अधिकाऱ्याने शहानिशा न करता पत्रकारावर गौण खनिज चोरांचे ऐकून गुन्हा नोंदवला गेला त्याचीही चौकशी झाली पाहिजे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडून याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली पाहिजे असे या बैठकीत एकमताने सविस्तर चर्चा झाली. सदरील प्रकरणाचे गांभीर्य ओळखता सांगली जिल्हा पोलीस प्रमुखांना लवकरच भेट घेऊन ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकार यांच्यावर कोणतीही शहानिशा न करता जो गुन्हा दाखल केला आहे त्या अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी व्हावी या मागणीचे निवेदन लवकरच देणार. पत्रकारांवर दबाव आणून त्याला कर्तव्यापासून रोखण्याचा अधिकार कोणालाही नाही. आपण त्यासाठी झटणारच. याच निर्धाराने पुढे जाऊया असे धरणे आंदोलनावेळी सर्व पत्रकारांचे एकमत झाले. तालुक्यातील अवैध उत्खननासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचे पडसाद म्हणून त्यांच्यावर तासगाव पोलिसांनी गौण खनिज तस्करांच्या मागणीवरून गुन्हा दाखल केलेला आहे. ही अन्यायी वागणूक आहे. या अन्यायी वागणुकीच्या विरोधात हा गुन्हा मागे घेतला जावा, हा गुन्हा रद्द व्हावा. त्याशिवाय हे अवैध उत्खनन जे सुरू आहे त्याची चौकशी व्हावी या मागणीसाठी आज तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार कचेरीसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आलं होतं. या ठिकाणी आज दिवसभरात जिल्हाभरातून सर्व पत्रकारांनी येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. तासगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील पत्रकार या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून आपली एकजूट त्यांनी दाखवून दिलेली आहे. सायंकाळच्या सुमारास प्रांताधिकारी श्री शिंगटे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली आणि या पत्रकारांच्या मागण्या काय आहेत ते जाणून घेतल्या. त्यांनी आमच्या या संपूर्ण आंदोलनाच्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची तालुक्यातल्या सगळ्या अवैध उत्खननाची चौकशी केली जाईल. त्यासाठी पथकं नेमलेली आहेत आणि सोमवारपर्यंत या पथकांचा अहवाल घेऊन तो अहवाल प्रसिद्ध केला जाईल आणि पत्रकार संघटनेला सुद्धा त्याचा अहवाल दिला जाईल. याशिवाय या संदर्भाने अवैध वाहतूक अवैध जर उत्खनन झालं असेल तर संबंधितांच्यावर कारवाई करण्याचं आणि त्याचबरोबरीने येत्या जानेवारी महिन्यामध्ये ETS जी चौकशी होणार आहे त्यावेळी पत्रकारांच्या प्रतिनिधी मोजणीसाठी उपस्थित ठेवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. पारदर्शकपणे ही कारवाई व्हावी आणि त्यामध्ये शासनाचा जो महसूल बुडलेला आहे तो महसूल न बुडता जर बुडवण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या लोकांच्याकडून दंडासहित त्याची वसुली करण्यात यावी. या मागणीसाठी आपण आज जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला प्राथमिकदृष्ट्या चांगलं यश मिळालेलं आहे आणि प्रशासनाकडून आश्वासन मिळालेलं आहे. केवळ आम्ही याच्यावर थांबणार नाही आहे. हे आंदोलन आत्ता आम्ही स्थगित करत असलो तरी संपवत नाही आहे, कारण यामध्ये काय कारवाई होते याच्यावर आमचं लक्ष असणार आहे. दुसरं म्हणजे तासगाव पोलिसांनी या प्रकरणामध्ये जी चुकीची भूमिका घेतली, पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. मुळात या प्रकरणामध्ये संबंधित व्यक्ती कोण आहे आणि त्याची समाजातील पत काय आहे हे लक्षात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही अशा पद्धतीनं कारवाई करणं आवश्यक होतं. या उलट ज्यांची समाजामध्ये तस्करासारखी ओळख आहे त्यांच्या दबावापोटी जर पोलिसांनी ही कारवाई केली असेल तर त्यांची त्यांना कारणे दाखवा नोटीस पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यांनी द्यावी अशी आमची मागणी आहे.